आपण राज्याभिषेक 350 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो आहे. वर्षभर विविध कार्यक्रम तर होणार आहेच, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो विचार जगापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा आपल्याला करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या देशाचे आहेत, महाराष्ट्राचे आहे, याचा तुमगमगा अभिमान आहे, भरभरून अभिमान आहे. पण त्यांचा जो विचार आहे तो जगामध्ये रयतेचं राज्य निर्माण करण्याची क्षमता हा प्रत्येकामध्ये निर्माण होऊ शकेल असा तो विचार आहे. आणि यासाठी श्री नोवेल टाटा यांच्यासोबत आम्ही 3 प्रमुख विषयांवर काल CSRच्या बाबतीमध्ये चर्चा केली. एक, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याचं टॉकिंग बुक केलं पाहिजे. आणि या टॉकिंग बुकमध्ये अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जर आपण उपयोग केला तर या टॉकिंग बुकला साधारणतः आपण 20 भाषेमध्ये ट्रान्सलेशन करू शकता सहज. जी तलवार आपण त्यासाठी एक साधन म्हणून उपयोगात आणतो आहे ती तलवार तुम्ही ज्या शब्दावर ठेवा, ज्या चित्रावर ठेवा, ज्या बोधचिन्हावर ठेवाल तो इतिहास तुम्हाला बघता येईल. यासोबत आम्ही काही QR कोड त्यामध्ये टाकतो आहे आणि या QR कोडच्या माध्यमातून तुम्हाला जिवंतपणे हे सर्व चित्रीकरणाच्या रूपामध्ये बघता येईल. इच्छा एवढीच आहे की 193 देशात सर्व राष्ट्रप्रमुख त्या ठिकाणच्या इतिहासकारांना हे टॉकिंग बुक आपण द्यावी. साधारणतः 20,000 प्रती या टॉकिंग बुकच्या निर्माण करायच्या अनेक भाषांमध्ये होतील. साधं आहे की यामध्ये ज्या भाषेवर तुम्ही ती तलवार ठेवाल, जी त्या तलवारीच्या सोबत तलवारीमध्येच इनबिल्ट स्पीकर असेल, ती तलवार ज्या शब्दावर ठेवाल आणि ज्या भाषेवर ठेवाल ती भाषा सुरू होईल. यासाठी नोवेल टाटांना मी विनंती केली की याचा थोडा बऱ्यापैकी मोठा खर्च आहे. हा तर मी सरकारच्या वतीनेही करू शकतो, पण सरकारच्या वतीने करताना अडचणी येतात. मग त्याच्यामध्ये क्वालिटी किंवा अशामध्ये टेंडर L1 हा आमचं सूत्र असतं. टेक्नॉलॉजिकली याला खूपच ॲडव्हान्स असं ज्ञान लागतं. नोवेल टाटांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सांगितलं की कल्पना चांगली आहे, जर 20 भाषेमध्ये हे पुस्तक होऊ शकत असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपण ऑडिओ व्हिडिओ अशा पद्धतीने पोचवू शकत असू तर टाटा ग्रुप नेहमीच देशाच्या अनेक विकास कार्यामध्ये हातभार लावते, याहीमध्ये हातभार लावतो. दुसरा आम्ही MOU केला आणि ज्याच्याबद्दल चर्चा झाली आहे, MOU व्हायचा आहे, तो विकिपीडियाशी. सॅन फ्रान्सिस्कोमधून त्यांचे हेड आले होते आणि त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. लवकरच आम्ही MOU करतो आहे. विकिपीडियाच्या प्रमुखांनी आम्हाला आश्वासन दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जे कंटेंट असतील, आज आम्ही 300 भाषांमध्ये विकिपीडिया काम करते. तुम्ही जर आम्हाला कंटेंट दिलेत तर आम्ही विकिपीडियाच्या या 300 भाषेमध्ये ट्रान्सलेट करून त्या त्या देशातल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रमी इतिहास, उत्साह ऊर्जा देणारा हा आमचा वीर रसानी भरलेला इतिहास हा 300 भाषांमध्ये ट्रान्सलेट होऊ शकेल. तुम्ही म्हणाल त्या भाषेमध्ये ती ट्रान्सलेट होऊ शकते, पण त्याला कंटेंट रायटर लागतात, त्याला काही संपादक मंडळी लागतात आणि याचाही बऱ्यापैकी मोठा खर्च आहे. तर म्हणून मग आम्ही टाटांना विनंती केली की एकतर तुम्ही CSRमधून हे पैसे द्यावे किंवा तुमची जी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे त्यामध्ये यांना नियुक्ती देऊन कंटेंट विकिपीडियाला आम्ही द्यायचा आणि विकिपीडिया निःशुल्कपणे 300 भाषांमध्ये जगामध्ये विकिपीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा इतिहास सहजपणे उपलब्ध करून देईल. आणि त्यासाठी विकिपीडियाने आमच्याशी चर्चा केली, 2 बैठका माझ्या विकिपीडियाच्या हेडशी लागल्या आणि आता आम्ही कंटेंट एडिटर यांची नियुक्ती करायची. आपण आपल्याला माहिती आहे की कंटेंट एडिटर याला मोठं मानधन द्यावं लागतं, मेहनतीचं काम आहे, परिश्रमाचं काम आहे, अभ्यासाचं काम आहे. त्यालाही नोवेल टाटांनी सकारात्मक असा दृष्टिकोन करत आम्ही निश्चितपणे ते म्हणाले, एक तर तुम्ही नावं सुचवा. आम्ही नावं सुचवण्याच्या ऐवजी आम्ही त्यांना विनंती केली की
आम्ही एक यादी देतो, आप इंटरव्ह्यू घेकर आप नियुक्त करो, आणि मग त्यांचं जे काम आहे ते विकिपीडियासोबत एकत्रित येऊन आमचा विभाग हा MOU करेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व कंटेंट हे आपल्याला 300 भाषेत वाचता येईल. मग असं वाटतं की खरं तर मी सुरुवातीला जेव्हा राज्याभिषेकाचे 350 वर्ष पूर्ण करण्याच्या संदर्भात हा जो उत्सव आहे तेव्हाच याबद्दल कोणत्याही वादविवादात न पडता काम केलं पाहिजे ही माझा भावना होती. आपल्याला माहिती आहे की आम्ही याची पहिली सुरुवात केली ती 19 फरवरी 2023 आग्र्याच्या ज्या दरबारामध्ये 12 मे 1666 छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने अपमानित केलं त्याच दरबारामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही गेलो होतो, आणि जिथं छत्रपतींचा अवमान करण्याचं पाप औरंगजेबानी केलं त्याच ठिकाणी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला, आम्ही जयंती साजरी केली आणि तो कार्यक्रम पूर्णपणे भगवामय होता. त्यामध्ये मराठा महासंघ, मराठा समाजाचीही अनेक संस्था त्यामध्ये आले आणि तो कार्यक्रम एक यशस्वी केला. काल आम्ही शस्त्रांचं प्रदर्शनी केली, शस्त्रपूजा केली, साधारणतः 450 जास्त प्रकारचे शिवकालीन शस्त्र जे साधारणतः युद्धात वापरले जायचे, आणि काही तर शस्त्र अशी आहेत की ज्याचं पेटंट जर काढलं असतं त्या काळात तर ते छत्रपतींच्याच नावाचं राहिलं असतं. जगात तशी शस्त्र त्याचा विचार कोणी कधी केला नाही. काल जाणता राजा आपण गेटवेवर केला तेव्हा विचार एकच होता की ज्या गेटवे ऑफ इंडियातून इंग्रजांच्या स्वागतासाठी तो गेटवे झाला आता तोच गेटवे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगभर आपण प्रसारित करू शकू यासाठी काल जाणता राजा घेतला. आज राज्याभिषेकाचा समारोह झाला रायगडावर. लवकरच किसन रेड्डीची खरं तर आज येणार होते पण आज तेलंगणा त्यांचाही तेलंगणा दिवस असल्याने त्यांनी आम्हाला विनंती केली की आज मी जरी रायगडावर येऊ शकलो नाही तरीही रायगडाच्या एकूणच रायगडाचं जे चित्र बदलवायचं आहे त्यासाठी ASIची म्हणजे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे ती बैठकीसाठी मी वेळ देईल. आणि जे जे म्हणून आपल्याला कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला रायगड जाता येईल करता येईल त्या गोष्टी आपण करू. आपल्याला माहिती आहे की रायगडावर इंग्रजांनी 75 वर्ष शिवभक्तांना जाण्यापासून बंदी टाकली होती आणि त्याचं साधं कारण होतं. रायगडाच्या भूमीमध्ये इतकी ऊर्जा आहे, इतकी पवित्रता आहे की इंग्रजांना माहीत होतं की जर रायगडावर आम्ही जाऊ दिलं असतं तर आम्हाला 150 वर्ष राज्यच करता आलं असतं. तो विचारच एक भव्य दिव्य विचार रायगडावर गेल्यावरच ते लक्षात येतं. रायगडावर गेल्यावर जे हृदयामध्ये पवित्रता भरते मला वाटतं की हे प्रत्येकजण अनुभवू शकतो. जय भवानी जय शिवाजी मुंडगावर. सरकारच्या माध्यमातून आम्ही जी काही त्वरेने सांस्कृतिक किंवा वनविभागाच्या माध्यमातून अनेक आम्ही निर्णय केले. आपल्यालाही माहिती आहे की अफजलखानाची जी कबर आहे त्याचं उदात्तीकरण केलं जात होतं. साधारणतः 29 जुलै 1953 तेव्हापासून शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं. जो अफजलखान विडा उचकून आला होता विजापूरमध्ये की मैं जिंदा या मुर्दा छत्रपती शिवाजी महाराज को पकडकर जाऊंगा, जो स्वराज्य संपवण्याचा विडा घेऊन आला होता. संकल्प एकच की हे स्वराज्य मला संपवायचंच आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दगाफटका करण्यामध्ये हा अफजल खान हा तर नेहमीच अग्रेसर असायचा. आमच्या आई बहिणींची अब्रू गुटली,
आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाक्य मोठं प्रसिद्ध आहे, ते म्हणाले की आमच्या आई बहिणीची प्रतिष्ठा आहे, आम्ही आई बहिणीला आमच्या देवाऱ्यामध्ये ठेवतो, हा भाव होता. आणि म्हणून मग अफजलखानाच्या समाधीचं जे कबरीचं उदात्तीकरण होतं आम्ही हटवून टाकलं. महाराष्ट्र सौभाग्यशाली आहे, प्रभू रामाच्या मंदिरासाठी कास्ट गेलं, लोकशाहीचं मंदिर जे आत्ता परवा 28 तारखेला ज्याचं लोकार्पण झालं तिथंही महाराष्ट्रातून कास्ट गेलं. आणि सर्वात आनंदाची बाब, ज्या अफजलखानाचा कोथळा काढला ते वाघनर आता ब्रिटननी देण्यासाठी नुकतीच 4 दिवसापूर्वी पत्र दिलं की आम्ही ते महाराष्ट्राला शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यायला तयार आहोत, त्याची चर्चा करायला शक्यतोवर या महिन्यात मी ब्रिटनमध्ये जाईल. आणि जगदंब तलवार त्याबद्दल अजून पुढे काही पत्रव्यवहार चालू आहे, पण वाघनखाची सकारात्मक भूमिका आली की आम्ही वाघनख निश्चितपणे महाराष्ट्राला देऊ, त्याचं अधिकृत पत्र त्यांनी मग पाठवलं आहे. नाही, बैठका घेऊन निवडणुका जिंकता येत नाही. जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करून, जनतेच्या हृदयामध्ये मजबूत बैठक बसवूनच आपल्याला निवडणुका जिंकता येतात. अशा तर राष्ट्रवादीनी अनंत अनंत बैठका घेतल्या, पण त्यांचा 50-55, 50-55, 51-52 याच्याशिवाय तर ते जात नाही. आणि म्हणून मला वाटतं की बैठका घेऊन काय काम होईल, तुम्हाला तुमचा परिवारवादाचं जे प्रेम आहे ते कधीतरी जाहीर प्रतिज्ञा घ्यावी लागेल की आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहो, आम्ही राज्याच्या कल्याणासाठी आहो, आम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी नाही. आणि आम्ही प्रतिज्ञा घेतो की आमच्या कुटुंबात फक्त एकच व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करेल, बाकी सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहतील, पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब. तर अशा पद्धतीने राष्ट्रवादी कसं वाढू शकेल? परिवारवाद मला वाटतं 350व्या राज्याभिषेकाचं हे वर्ष आहे. मला वाटतं की त्यांनी शब्दच्छल करण्याच्या ऐवजी या राज्याच्या जनतेची भावना समजून घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला गालबोट लागेल असं वक्तव्य कृपया करू नये. आपल्या मतदारसंघाचे मतदार विशिष्ट धर्माचे आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये असा भाव व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. नाही, मला कोणाची उमेदवारी धोक्यात आहे दुसऱ्या पक्षाच्या याच्याबद्दल मी काही मत व्यक्त करणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, आणि त्यांच्या अंतर्गत पक्षामध्ये त्यांनी कोणाला तिकीट द्यावी कोणाला देऊ नये हा त्यांचा अधिकार आहे. अजितदादांनी अमोल कोळगेंना तिकीट द्यावी देऊ नये याबद्दल त्यांनी निर्णय करायचा आहे. यामध्ये आम्ही भाष्य करणं काही योग्य नाही, कारण त्यांनी आमच्या पक्षात कोणाला उमेदवारी द्यावी यावर त्यांनीही भाष्य करता कामा नये, त्यांच्या पक्षात त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी. फक्त उमेदवारी देताना तो दुराचारी नसावा एवढी काळजी प्रत्येक पक्षाने घ्यावी. नाही, काय सनातन धर्म, छत्रपती शिवाजी महाराज काय सनातन धर्माचं प्रतीक आहे? ते हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे. रयतेचं राज्य निर्माण करण्याचा संकल्प घेऊन समता ममता सुखी समाज निर्माण व्हावा. जेव्हा औरंगजेबाचे अत्याचार वाढले, एकीकडून निजाम, एकीकडून आदिलशाह आणि तिसरीकडून मोगल, हे 3 महाविकास आघाडी करून आले होते, तेव्हा अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उपसली. ही तलवार कोणाचा जीव घेण्यासाठी नव्हती, ही तलवार ज्यांच्यावर अत्याचार होत होते त्यांचे जीव वाचवण्यासाठी होती. मला वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःच्या खुर्चीच्या प्रेमापोटी, स्वतःच्या परिवाराच्या स्वार्थापोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं नसेल तर होऊ नका. तुम्ही तर याबद्दल कधी सहभागी झाला नाहीत, कारण मी स्वतः सर्व विधानसभा विधान परिषद सदस्यांना पत्र दिली की राज्याभिषेकाचा 350 वर्षाचा सोहळा आपल्याला
2 जून ते पुढच्या 20 जूनपर्यंत करायचं आहे, आपल्या सूचना द्या. ते मात्र काहीही सूचना दिल्या नाही. आणि आज राज्याभिषेक झाल्याबरोबर अनेकांची पोटं दुखायला लागली. आश्चर्य आहे, सर्वांना लेखी पत्र दिली होती, काही सूचना करायच्या आहेत का? काही आमदारांनी केल्यात, पण जे टीका करणारे आहे यांच्यापैकी फार कोणी सूचना केल्या नाहीत. ते टूलकीट आहे, ही त्यांची टूलकीट आहे. त्यांच्यामध्ये एक राष्ट्रवादीमध्ये एक ठरून आहे, एकाने बघायचं, मग त्यांनी दुसऱ्यांनी, मग तिसऱ्यांनी ट्विट करायचं, व्हॉट्सॲप चालवायचा, फेसबुक करायचा, हा एक मोठा टूलकीटचा भाग आहे. नाही, असं एकमेकाला निर्णय विचारायला गेलो होतो. अजितदादांचे एवढे निर्णय आहे की समुद्राची शाही आणि आका हिमालयाची लेखणी करून त्यांची आश्वासनं घ्यावी लागेल. माझ्याकडे यादी आहे, पाहिजे असेल तर कधीही मी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित करण्याचं काही कारण नाही. असं आहे की एक व्यक्तिगत श्रद्धा नावाचा भाग आहे. स्वर्गीय भूपिनाथ मुंडेंनी या महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी अमाप कष्ट आणि परिश्रम घेतले, हे आपल्यालाही मान्य होईल. स्वर्गीय प्रमोद महाजन असतील, आदरणीय नितीन गडकरी असतील, भूपिनाथ मुंडेजी असतील, विशेष करून तेव्हाचे भारतीय जनता पार्टीचे जे काही ज्येष्ठ जुने नेते होते, या सर्वांनी एकत्र येऊन हा पक्ष मोठा केला. आम्ही सर्वजण त्यांच्या खांद्यावर उभे राहून मोठे दिसतो आहे. आमची जी काही उंची असेल ना पक्षाच्या नेत्यांची, ती मुंडे साहेब, महाजन साहेब अशा नेत्यांच्या आणि गडकरींच्या कुशल संघटनेच्या भरोशावर महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्ष संघटन वाढवलं. माननीय खडसेजी आणि गोपीनाथजींचे अतिशय प्रेमाचे संबंध होते. पक्ष बदलला म्हणून असणारं प्रेम कसं कमी होईल? आणि गोपीनाथ गडावर सन्माननीय खडसेजी जर जात असतील तर त्याला पक्षीय राजकारणाचा भाग आणण्याचं काही कारण नाही. पक्ष पक्ष आहे आणि पक्ष आपलं काम करतो. खडसेजी राष्ट्रवादीमध्ये गेले, ती त्यांची भूमिका होती, त्याचं काय कारण आहे ते खडसेजी सांगतील. पण पक्ष बदलला म्हणून माननीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबतचे संबंधसुद्धा बदलले असा तर भाग असू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.